राज्य शासनाने मदतीने व स्वयंपाकी यांच्या कामाची विभागणी करणारा शासन निर्णय नुकताच जारी केला आहे. त्यानुसार संबंधितांचे कामे स्वरूप असणार आहे, त्यामुळे कामावरून वाद होण्याचा प्रश्न आता उरलाच नाही. प्रधानमंत्री पोषण आहारासाठी मानधन त्वरात घेतलेल्या स्वयंपाकी मदतनीस यांनी काय काय कामे करावी याविषयीची स्पष्टता नव्हती. ही स्पष्टता आणण्यासाठी राज्य शासनाने शालेय शिक्षण विभागाने 18 डिसेंबर रोजी शासन निर्णय जारी केला आहे. त्यानुसार संबंधिताच्या कामाची वाटप झाली असून दररोज होणाऱ्या वादविवाच्या घटनाही कमी होतील. यामुळे शाळेच्या मुख्याध्यापकावर असलेला ताणही कमी होईल. मतदिनी स्वयंपाकांनी यांच्यामध्ये कामाच्या वाटीवरून दररोज होणारे वाद शासनाने काढलेल्या आदेशामुळे कमी होणार आहे. तसेच ठरवून दिलेले काम करण्याही संबंधित बंधनकारक राहणार आहे. त्यामुळे स्वयंपाकी व मदतनीस यांचे वाद सोडण्याची गरज लागणार नसल्यामुळे गुरुजींचे टेन्शन गेले आहे. विद्यार्थ्यांना पोषण आहारात आठवड्यातून 2 दिवस मसूदा खिचडी, 2 दिवस हरभरा उसळ भात, 2 दिवस मटकी भात व इतर पदार्थ दिले जातील. त्याशिवाय आठवड्यातून 1 दिवस अंडी आणि अंडी न खाणाऱ्या विद्यार्थ्यांना केळी देण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 3,200 शाळा असून 1 ते 5वीतील 2,81,852 विद्यार्थी आहेत. तसेच 6वी ते 8वीला 1,69,658 विद्यार्थी आहे. असे एकूण 4,61,510 विद्यार्थ्यांना दररोज पोषण आहार देण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना याचा लाभ होण्याची देखील अपेक्षा आहे. ब्युरो रिपोर्ट AI News छत्रपती संभाजीनगर.